हे आहेत गोविंद बावनकर, व्यवसायाने बांधकाम कंत्राटदार। मात्र ज्या हातांनी त्यांनी आतापर्यंत घरे आणि रस्ते बांधले, आता तेच हात शेतीत रमलेत। बावनकर यांच्याकडे 2.5 एकर शेती आहे। 1.25 एकरावर त्यांनी टोमॅटो तर 1.25 एकरावर त्यांनी काकडीची लागवड केली आहे। 20 ऑगस्ट रोजी त्यांनी टोमॅटोच्या हायब्रिड वाणाची लागवड केली। 1 महिन्यानंतर त्यांनी टोकिता वाणाच्या काकडीची लागवड केली। 5 बाय 30 सेंटीमीटरवर त्यांनी काकडीच्या वेलांची लागवड केली। लागवडी अगोदर त्यांनी शेत जमिनीची लेवल करून घेतली। शेतात त्यांनी 20 ट्रॉली शेणखत टाकलं। त्यानंतर सरी वरंबे तयार करून लागवड केली। त्यानंतर प्लास्टिक मल्चिंग केलं। टोमॅटो हे साधारणतः 6 महिन्यांचं पीक असतं। बावनकर यांना 60 दिवसानंतर उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली। ते 1 दिवसाआड टोमॅटोचा तोडा करतात। एका तोड्यातून त्यांना 60 कॅरेटचं उत्पादन मिळतं। 1 कॅरेटमध्ये 25 किलो टोमॅटो असतात। नागपूरच्या बाजारात 800 रुपये कॅरेट प्रमाणे ते टोमॅटोची विक्री करतात। टोमॅटो पिकावर साधारणतः फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो। बावनकर यांनी कोरोमंडल कोरायझिन शिवाय 22 टन औषधाची फवारणी केली। त्याचबरोबर पोटॅश, मॅग्नेशियम आणि बोऱ्यांसारखं खत ड्रीपच्या माध्यमातून पिकांना दिलं। 24 ऑक्टोबर पासून त्यांनी टोमॅटोच्या तोड्याला सुरुवात केली। आतापर्यंत त्यांना 1200 कॅरेटचं उत्पादन या शेतीतून मिळालंय। ड्रीप आणि मालचिंगचा खर्च पकडून आतापर्यंत या शेतात त्यांना 2 लाखांचा खर्च आलाय। जवळपास 1200 कॅरेट आतापर्यंत टमाटर निघालेला आहे। खर्चा वजा करता जवळपास 4 लाख रुपये मिळाले आहे आपल्याला। अजून जवळपास 2 ते 3 लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे। टोमॅटो प्रमाणेच त्यांनी 1.25 एकरावर काकडीची लागवड सप्टेंबर महिन्यात केली। काकडी हे 4 महिन्यांचं पीक आहे। लागवडीनंतर 45 दिवसानंतर उत्पादनाला सुरुवात होते। त्यांना दर 2 दिवसाआड काकडीचं 2.5 टन उत्पादन मिळतंय। नागपूरच्या बाजारात ते सरासरी 20 रुपये किलो प्रमाणे त्याची विक्री करतायत। आतापर्यंत त्यांनी 30 टन काकडीचं उत्पादन घेतलंय। पाण्याकरिता त्यांनी आपल्या संपूर्ण शेतीमध्ये ड्रीपची व्यवस्था केली आहे। शिवाय रोपांच्या मुळाला व्यवस्थित पाणी मिळावं आणि पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये याकरिता त्यांनी संपूर्ण शेतीमध्ये प्लास्टिक मल्चिंग देखील केलंय। काकडी आतापर्यंत जवळपास तरी पण 5 लाखच्या जवळपास झालेला आहे आणि त्याच्यापैकी 2 लाख रुपये खर्च समजा 3 लाख रुपये आतापर्यंत मिळाले आपल्याला। शेतीतून मिळणाऱ्या यशाने प्रेरित होऊन बावनकर यांनी अजून 2 एकरावर काकडीचं उत्पादन घेण्याचं ठरवलंय। माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा। झी 24 तास, एक पाऊल पुढे।